बघताय तुम्ही आपली पूर्ण मंडळी मॅगी खाण्यामध्ये बिझी आहे. अनया मॅगी खातोयस? आणि सकाळी आपला मित्र सनी गेला होता काहीतरी अंडी वगैरे आणायला, अंडी पण घेऊन आलायस. इथे बाजूलाच आहे काय दुकान? अर्ध्या किलोमीटरवरती एक किराण्याचं दुकान आहे ना. सर्व भाजी मार्केटसारखं सर्व काही अंडी घेऊन आलंय तिथे. मंडळी हे जे तुम्हाला दिसतंय हे काही स्पेशल वगैरे नाही आहे, तर आमच्याकडे भांडण होतं म्हणून आम्ही आज चहा या पॅनमध्ये बनवतोय. आणि उमाने याला नाव दिलं आहे पॅन चाय. आणि आत्ता समज पहिले आम्हाला एवढंच माहिती होतं की आम्ही चहाचा भांडा नाही आणला आहे ना, आणि आता माहिती पडलं काय आम्ही चालण पण नाही आणलं. आता कसं पियायचं हा प्रश्न पडला आहे. तर हा चहा तर बनतोय पॅनमध्ये, पण आता चहामध्ये भुकी विकी सर्व सोबत पियायला लागेल ना. चालणीच नाही आणली आणि सर्व हुशार झालेत आम्ही इकडे येऊन. आणि अनया इकडे काय घेऊन चाललेस? अनया डॉगीसाठी चिकन मॅगी घेऊन चालले. अनयाला संपली नाही मॅगी म्हणून आता या डॉगीला देणार. हाय डॉगी, बघ तुला अनया काय घेऊन आली. अरे बापरे, पहिले चिकनचं पीसच खाल्लं त्यांनी. हात लाव डॉगीला. नको, तू कसं खातो मॅगी पण खातोय वाटतं ना. अनयाचाच मित्र दिसतोय ना, अनयाचा फ्रेंड आहे हा डॉगी मॅगी खाणारा. थँक्यू बोलते तुला. अनयाने बनवली मॅगी नाही, अनयाने नुसती खाल्ली. हे जे तिचे फ्रेंड दिसतात ना तुम्हाला, त्यांनी बनवली ही मॅगी. त्यांचं पण फ्रेंड आहे डॉगी. आणि तो दुसरा म्याव कुठे आहे तुझी? ही बघा म्याव तिच्या टी शर्ट वरती. हे झोपलेले की नाही रात्री? झोपलेले ना. तू झोपतेस तेव्हा ते पण झोपतात ना. हा, आणि आता त्याचा मित्र आलाय, आता त्याला दम दिलाय आणि तो बाजूला झालाय. आता त्याला चिकन उरलं ना, सर्व माल हा खाऊन गेला. आता बिचारा उरलेला हा खात. चल आता खा मॅगी, आपण पण चहा पिऊया. आणि इकडे आमचा ऍडजस्टेबल चहा झालेला आहे. तर आता चालण नाही म्हणून आता नेहाने आम्हाला एक रुमाल दिलेला आहे, त्याच्याने आम्ही चाळणसारखा हे करणार ना, गाळणार त्याला. गाळणार म्हणजे काय नसला तरी आपण कशाने पण ऍडजस्ट करू शकतो ते या ट्रिपमध्ये आम्हाला शिकायला भेटतं ना. आता चहा झाल्या, चाळणीचा पण ॲडजस्टमेंट झाला. आता अजून एक प्रश्न पडलाय की या पॅनमधनं हा चहा टाकायचा कसा? तर दोन ग्लास धुवून घेतलेत आम्ही आणि त्या ग्लासमधनं आता चहा टाकताना दिसतंय. म्हणजे मिशन सक्सेसफुल झालं ना फायनली. हा, जुगाडू चाय झालेली आहे सक्सेस. चला आता चहा वगैरे पिऊया आणि नंतर भेटूया मग. चलो तर मंडळी पॅन चहा वगैरे पिऊन आता आम्ही आलो आहे संस्कृती रिसॉर्टमध्ये. आणि इथे तुम्हाला एक थार दिसते 4x4. नेहा चालली ती गाडी चालवण्यासाठी, ड्राईव्हरती चालले ते दोघे. पण यांच्याकडे चावी अजून दिली नाही त्यांना ओनरनी. ठीक आहे, तुम्ही ड्राईव्ह करा, आम्ही जातो आतमध्ये. बाय. फोटो निकालू, इंस्टाग्रामसाठी फोटो हवा त्यांना. आणि आता आपला मित्र सनी दिसते तुम्हाला त्यांचा फोटो काढताना. ये चल पोच करो. 1 2 3. तर आपण पण इंस्टाग्रामवरती अशा स्टोरीज वगैरे टाकत असतो, नक्की फॉलो करा आपल्याला उरणकरंजेकरवरती. आणि हे संस्कृती रिसॉर्ट आणि हा पूल. अनया तर थांबायचं नाव घेत नाही. म्हणजे आमचा जो बंगलो आहे, जी आमची प्रॉपर्टी आहे, तिथून लाईक 5 मिनिटाच्या, 5 पण नाही, 2-3 मिनिटाच्या ड्राईव्हवरती हा पूल आहे. चला आता पूल मध्ये जाऊया ना. चला set my heart afire.
suffocating. I'm waiting and always hesitating. मंडळी तुम्ही बघताय आम्ही परत आलोय आता रिसॉर्टवरनं स्विमिंग वगैरे करून आणि इकडे तुम्ही बघताय अनया नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये अभ्यास करताना दिसते. तुम्हा काय करतेस? गेम खेळताना दिसते, नेहमी गेम खेळत असते. बघा इकडे तुम्ही बघताय अंडा बुर्जी बनते, म्हणजे आता पाहून वगैरे आलोय आम्ही, खूप भूक लागलेली आहे. आणि या बाजूला बघताय तुम्ही जी काल मी तुम्हाला सुरमय दाखवली होती त्यालाच सनीने मॅरिनेट करून ठेवलंय ना. काय बनवणार तिचं? फ्राय आणि सुरमय फ्राय करणार. आणि आम्ही हॉटेलमधनं पण आम्ही चिकन हंडी वगैरे घेऊन आलोच ना सनी. आपण चिकन मसाला आपण घेतलाय, चिकन मसाला भाकरी वगैरे घेऊन आलोय. इथेच बाजूलाच निसर्ग हॉटेल धाबा म्हणून आहे, तिथून घेऊन आलोय. आणि आता सर्व मिळून मस्त जेवणार ना? हा जेवणार मस्त. हा स्विमिंग करून आलो, भूक पण लागलेली आहे तेवढी. भूक पण लागलेली आहे आणि जेवणार. तर आता आपल्या घरी जायचं की कधी प्लॅन आहे मग? हा घरी जायचं, अजून फुरसत आहे म्हणजे जेवणार, आराम करणार आणि मग निघणार. अनया कसं वाटलं स्विमिंग करून? मस्त. आणि मजा आली की बोर झालीस? मजा आली ना. हे बघा क्रीम खातोय. बिस्किट नाही खाणार? बिस्किट मला देणार. एक बिस्किट तू खा. नेहमी मला तू बिस्किट देते आणि क्रीम खात असते. जर आता घरी राहिली असतीस तर बोर झाली असतीस की इकडे येऊन बोर झालीस? हां इथे स्विमिंग करून मजा आली ना. मित्रांनो नेहमी स्विमिंग पूल असते तिकडे, मला ही घेऊन जायला सांगते. नाहीतर मालशेजला घाटला गेलेलो आम्ही, तिथे पूल नव्हता तेव्हा बोर झालेली ना. आणि आज मजा आली कर्जतला. बाहेर बसून आपण पापलेट वगैरे खाल्ला, कोळंबी कोबळी तुझी फेवरेट, कशी लागली? मस्त ना, एन्जॉय करतेस ना. चला आता आता सुरमय फ्राय करूया आणि जेवायला बसूया. आणि आता तुम्हाला दिसतंय एक कोणता पाला आहे का? तर आता तुम्हाला दिसतंय तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय, कढीपत्त्याचा पाला टाकलाय. आणि ज्या आपण सुरमय मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्याच फ्राय करताना दिसतात. म्हणजे हा जो गॅस आम्ही घेऊन आलो आहे तो खूप फायद्यामध्ये पडतो आहे आम्हाला, है ना? नाहीतर बाहेरनं मागवायला खूप खर्च झाला असता. आता तुम्ही बघताय सुरमय फ्राय होताना. इकडे बुर्जी झालेली आहे आमची आणि सुरमय फ्राय होता होते. तर मंडळी इकडे बघताय आमचं जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सुरमय फ्राय, हे काय चिकन चिकन मसाला आणि बुर्जी. तर सर्व आता बसलेले आहेत आम्ही जेवायला. आणि इकडे बघताय तुम्ही अनया जेवण जेवताना. मी पहिल्या दिवसाचा व्हिडिओ अपलोड करायचा खूप प्रयत्न केला तर मला यूट्यूब दाखवते की 4 तास कमीच कमी लागणार आहेत मला तो व्हिडिओ अपलोड करायला. म्हणून मी ते अपलोडिंग वगैरे थांबवले आणि आता जेवायला सुरुवात केली. आता जेवूया आणि थोडा आराम करून मग निघूया आपल्या घरी, ठीक आहे? चला. तर मंडळी सर्व मस्ती मजा करून आता आलो आम्ही आमच्या गाडीमध्ये आणि सनी नकवा दिसतंय तुम्हाला आपली गाडी चालवताना. या फार्म हाऊस बद्दल सांगायचं झालं तर 18 एकरची ही सर्व मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांनी प्लॉट बनवलेले आहेत आणि त्याच्यामधलाच एक आपला बंगला होता प्लॉट नंबर 30 तिथेच आम्ही हा म्हणजे फार्म हाऊसमध्ये वस्तीला वगैरे होतो आणि खूप मजा केली. आणि प्रॉपर्टीच्या बाजूला असलं 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक रेझॉर्ट आहे, संस्कृती रेझॉर्ट. तिथे जाऊन आम्ही मस्त स्विमिंग पूल वगैरे बघितलं तुम्ही आणि बाकी ॲम्युनिटीज पण आहेत तिथे, चेस कॅरम वगैरे सारख्या भरपूर आहेत. आणि या लोकांचा सिस्टम कसा आहे, हा संस्कृती जो रेसॉर्ट आहे ओव्हरऑल प्रॉपर्टी त्याचीच आहे ती. आणि हा जो जर तुम्ही इकडे इन्व्हेस्ट केला म्हणजे बंगला वगैरे घेतला इथे जागा वगैरे घेतली तर तोच स्वतः तुमच्याकडनं तो रेंटवर घेत असतो आणि तुम्हाला 5000 रुपये काहीतरी देत असतो. तर मी लँडचा भाव वगैरे विचारला इकडे तर लँडचा भाव पर स्क्वेअर 700 रुपये काहीतरी होता, म्हणजे 1 गुंठ 10-12 लाखापर्यंत जात होता असा तो काहीतरी म्हणाला. तर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल दिले, कन्सर्न पर्सनची त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती भेटू शकते. तर इकडे यांच्या प्रॉपर्टीमध्ये आले तर बंगलोज वगैरे रेंटवर घेऊ शकता तुम्ही आणि बंगलोचाला 5500+ GST काहीतरी त्यांचा रेंट होता, म्हणजे पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता, 5 जण एका बंगलोमध्ये राहू शकता. आणि संस्कृती रिसॉर्टमध्ये जे पूल आणि जे
बाकी अम्युनिटीज आहेत ते फ्रीली यूज करू शकता. तर तुम्ही विकेंडला कुठे नियर बाय शोधताय फार्म हाऊस वगैरे, तर नक्की एकदा विजिट करा. आम्हाला खूप मजा आली ना सर्वांना. कशी झाली ट्रिप सर्वांची? लॉकडाऊन मध्ये घरी बसून बसून पकलो होतो. जर तुम्ही पण विचार करताय नियर बाय कुठे एन्जॉय करायचं तर नक्की एकदा विजिट करा. आणि आपल्या फार्म हाऊस बद्दल काय, आपला फार्म हाऊस बुक करायचा असेल तर? आपला फार्म हाऊस बुक करायचं असेल तर मग त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांना पण कॉन्टॅक्ट करायचं की डायरेक्ट संस्कृती मध्ये जायचं? ओनर आहे. हा, तर ओनरचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मी, तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि बाजूला इथे नदी पण आहे, नदीवरती पण जाऊ शकता. तर आम्ही तर पूल मध्येच एन्जॉय केलं आणि खास पूल साठी आली होती ना. कशी झाली? मजा आली ना. आणि जे आपण पापलेट कलेट मासे खाल्ले ते कसे लागले? ते पण आवडले, सर्व आवडले. तर ओव्हरऑल कशी वाटली आपली कर्जत फार्म हाऊसची सिरीज? नक्की कमेंट करून सांगा. आणि कसे वाटले दोन्ही व्हिडिओ तेही कमेंट करून सांगा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला तर आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून पापडी. चला बाय.